एरवळे येथील लोकरेमळ्यात बिबट्याचा मुक्काम गेली चार ते पाच दिवस बिबट्याचे सलग दर्शन भरवस्तीत बिबट्याचा वावर वाढल्याने लोकांच्या जीविताला धोका वनविभागाने बिबट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी गेल्या दोन दिवसापूर्वी एरवळे येथील पवन यादव व त्यांच्या कुटुंबियांना चक्क डांबरी रस्त्यावर बिबट्याचे दर्शन झाल्याची घटना ताजी असतानाच रविवारी पहाटे सहाच्या दरम्यान मळ्यातील नंदा लोकरे यांना बिबट्याचे दर्शन झाले चक्क घराजवळ या बिबट्यांचा वावर वाढल्याने लोकांच्या जीवितला धोका निर्माण झाला आहे या बिबट्याचे ठसे लोकरेमाळ्यानजीक असणाऱ्या शेतामध्ये पाहायला मिळत आहेत गेल्या काही दिवसापासून लोकरेमळा परिसरात बिबट्याचा मुक्काम असून त्याच परिसरातील लोकांना तसेच डांबरी रस्त्यावरून एरवळेकडे जाणाऱ्या लोकांना या बिबट्याचे वारंवार दर्शन होत आहे बिबट्याने पाळीव प्राण्यांवर तसेच कुत्र्यांवर हल्ले करण्याच्या घटना या अगोदरही एरोळे परिसरात घडलेल्या आहेत सध्या या बिबट्याचा मुक्काम लोकरेमाळा परिसरात असल्याने लोक धास्तावले आहेत या बिबट्याचा बंदोबस्त वन विभागाने लवकरात लवकर करावा तसेच बिबट्या पकडण्यासाठी सापळा लावावा अशी मागणी आता एरोळेकर ग्रामस्थांकडून होत आहे एसपिओरिनेटिव्ह साठी सुनील परीट कराड